ऐतिहासिक वास्तू पाहण्याची, गोष्टी ऐकण्याची एक वेगळीच उत्सुकता आपणा सर्वांनाच असते. ऐतिहासिक वास्तूंमध्ये वावरताना इतिहासाचा स्पर्श आपणहून मनाला जाणवत असतो. इतिहास म्हटलं की क्रांती आली, लढाया आल्या, इतिहासाची बाजू नेहमी क्रांतीपूर्णच बघितली आपण. पण याच ऐतिहासिक ठेव्यांमध्ये एक ठेवा असा आहे ज्याची बाजू शांतीची आहे, तपस्येची आहे आणि विश्रांतीची आहे. तो ऐतिहासिक ठेवा म्हणजे भारतातल्या लेण्या. या लेण्यांपैकी मुंबईतल्या कान्हेरी लेण्या पाहण्यासाठी आज आपण चाललो आहोत. त्याआधी भारतीय भ्रमण मंडळ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आम्ही आता इथूनच कान्हेरी केव्हसाठी बसमध्ये चढलेलो आहे आणि शेवटच्या सीटवर बसलो आहे. तर मस्त उडत उडत प्रवास चालू आहे आता. सो पुढे आपण बघूया कान्हेरी केव्ह. बसमधून मस्त मजेशीर असा प्रवास करून आता पोहोचलो आहोत कान्हेरी केव्जला. तर हे कान्हेरी केव्ज ह्याचं जे काही संवर्धन आणि केलं जातं ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ यांच्यातर्फे आहे असं इथे लिहिलेलं आहे. इथून वरती जाण्यासाठी अशा शिड्या आहेत तर त्यात चढून आपल्याला वरती जायचं आहे. माकड झोपलंय बघा, मी जास्त जवळ जात नाही. हे आहे तिकीट काउंटर, हे इथले तिकीटचे रेट्स आहेत. आता आम्हाला 25 रुपयाचे तिकीट काढून आतमध्ये एंट्री आहे. दादा 2 द्या तिकीट. कान्हेरी हा शब्द कृष्णागिरी या शब्दापासून आलेला आहे. कृष्णागिरी म्हणजे काळा डोंगर. खूप मोठ्या अशा काळ्या डोंगरात सलग 109 लेण्या कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काळ्या डोंगराच्या या कोरलेल्या लेण्यांना कान्हेरी लेण्या असं नाव ठेवलं गेलं. 173 ते 211 या काळात या लेण्या कोरल्या गेल्या असाव्या असा अंदाज आहे. कान्हेरी लेण्यांपासून भारताच्या बुद्धकालीन कला आणि संस्कृतीचे दर्शन घडते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बरोबर मधोमध या लेण्या स्थित आहेत. सकाळी 9 पासून संध्याकाळी 4:30 पर्यंत या लेण्या पर्यटकांसाठी खुल्या असतात. संपूर्ण 109 लेण्यांमध्ये लेणी क्रमांक 3 ही सर्वात मोठी लेणी असून तेथे मोठा चैत्यस्तूप उभा असलेला दिसतो. बाजूला जे खांब आहेत तेथे राजा राणी, बुद्ध प्रतीके, बोधिवृक्ष, सिरीपाद स्तूप यांची हत्तीवर येऊन पूजा करत असतानाचे शिल्प कोरलेले पाहायला मिळते. लेणी प्रवेशद्वाराच्या बाजूला 2 अतिभव्य 32 फूट उंचीच्या बुद्ध मूर्ती आहेत. तसेच बुद्धांच्या अनेक प्रकारच्या ध्यानमुद्राही इथे कोरलेल्या पाहायला मिळाल्या. दररोज हजारोंच्या संख्येने देश विदेशातील पर्यटक लेणी पाहण्यासाठी येतात. कान्हेरीला कान्हागिरी असंही म्हटलं जातं. या कान्हेरी गुंफा आणि लेणी पाहत डोंगराचं चढण वरती वरती चढत जावं तसं तसं या लेण्या आणखी सुंदर दिसतात.
संपूर्ण लेण्या फिरण्यासाठी किमान 2 ते 3 तास तरी वेळ काढून यावं, म्हणजे बारकाईने हा इतिहास अनुभवता येतो आणि अभ्यासता देखील येतो. वर्षानुवर्ष या लेण्यांचे आकर्षण फक्त भारतीयांनाच नाही तर विदेशातील पर्यटकांना देखील आहे. हीच तर आपल्या भारतीय इतिहासाची खरी सोनेरी बाजू आहे. बोरिवली राष्ट्रीय उद्यानात असलेल्या या लेण्या पाहताना शांततेचं कोडं उलगडत जातं. या वास्तूमध्ये शांततेचा तो ठेवा अगदी स्पष्टपणे अनुभवता येतो. इथे आल्यावर इतकंच वाटलं की भारतातल्या इतरही लेण्यांना नक्कीच भेट द्यायची आणि प्रत्येक ठिकाणची वेगळी ऐतिहासिक गोष्ट जाणून घ्यायची आहे. चला तर मग बकेट लिस्टमध्ये ही एक गोष्ट ॲड करून आता इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणाहून. भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे.